अपना सर्वांना कल्पना आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर मतदार संघामध्ये बाय इलेक्शन्स हो घातलेले आहेत, त्याच्या संबंधी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। परंतु तद्वतच आपल्याकडे कोरोनामुळे शासनाने बरेच निर्बंध टाकलेले आहेत, त्या अनुषंगाने शासनाने जे आदेश दिले त्याप्रमाणे येणाऱ्या 10 आणि 11 तारखेला आणि ज्या तारखेला मतदान आहे 17 तारखेला त्या दिवशी ते निर्बंध थोडे शिथिल करण्यात येत आहे, त्याबद्दल मी आपणास माहिती देऊ इच्छितो। पंढरपूर मतदारसंघापुरतं दिनांक 10 आणि 11 म्हणजे सॅटर्डे आणि संडे या कालावधीत आचारसंहिता संचारबंदीची जी अट होती ती शिथिल करण्यात येत आहे, मात्र जमावबंदी सुरू राहील। ही जी संचारबंदीची शिथिलता आहे 10 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून 11 तारखेच्या रात्री 8 वाजेपर्यंत शिथिल करण्यात येईल, जेणेकरून सर्व पक्षांना त्यांचा प्रचार करता येईल। मात्र हे करत असताना विविध अटी शर्तीवर संबंधित आरोप जे आहेत ते त्यांना परवानगी देतील, त्याच्यात सर्व जे अटी शर्ती असतील वेळेचे बंधनंसुद्धा टाकले जातील आणि हे जे कार्यक्रम होतील त्यासाठी कोविडचं जे पालन आहे ते अत्यंत स्ट्रिक्टली करावं लागेल, ते ऑब्झर्व करायसाठी एक आम्ही स्वतंत्र अधिकारीसुद्धा नेमणार आहोत। त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की 17 तारखेला मतदान आहे आणि मतदान हे शनिवारी आहे आणि त्या दिवशीसुद्धा आपली संचारबंदी आहे, व या आदेशान्वये आम्ही ती संचारबंदी शिथिल करत आहोत जेणेकरून सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल। यासाठी 16 तारखेला म्हणजे शुक्रवारी रात्री 8 वाजतापासून 18 तारखेला म्हणजे मतदानाचा दुसरा दिवस जो आहे त्या दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही संचारबंदी आम्ही शिथिल करत आहोत, मात्र जमावबंदी जी आहे ती चालू राहील जेणेकरून सर्व जे मतदार आहेत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल। आणि ही संचारबंदीची शिथिलता पूर्ण जिल्ह्यासाठी असेल, मतदारसंघासाठी नाही, मात्र 10 आणि 11 तारखेची शिथिलता ही केवळ मतदारसंघापुरती आहे कारण तिथे त्यांना सभा घेता याव्यात।